आज अंगारकी संकष्टी त्यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती अंगारकी संकष्टीचं औचित्य साधून काही गणेश मंदिरात आकर्षक देखावे साकारले होते शहरासह सा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अंगारकी संकष्टीनिमित्त पूजा आणि विविध उपक्रम पार पडले मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख गणेश मंदिरं आज बंद असल्यानं भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं गणेश भक्तांमध्ये अंगारकी चतुर्थीला अधिक महत्व असतं अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी श्री गणपतींचं पृथ्वीप्रमाणच मंगळावर सुद्धा अधिपत्य आहे श्री गणपती आणि मंगळ यांचा रंग एकच आहे अंगारकीला गणेशाची स्पंदनं मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर येतात तसंच मंगळाकडून येणारी गणेश स्पंदनंही पृथ्वीवर येतात म्हणूनच विनायकी आणि अंगारकी संकष्टी यांचं महत्व अधिक आहे त्यामुळे हल्ली अनेक जण अंगारकी संकष्टीचं व्रत करतात आज अंगारकी संकष्टीनिमित्त ठिकठिकाणच्या गणपती मंदिरात भाविकांनी उपस्थिती लावली होती रंकाळा टॉवर जवळील जावळाचा बालगणेश मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांनी उपस्थिती लावली होती मंदिराचे अध्यक्ष संजय आयरेकर यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला बालगणेशाची आकर्षक पूजाही बांधण्यात आली होती आरती आणि अन्य धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न झाले आज दिवसभर या मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला चंबुखडी इथल्या सिद्ध बटुक गणेश मंदिरात पहाटे महाअभिषेक संपन्न झाला अंगारकी संकष्टीला या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिराचा दरवाजा बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे भाविकांनी मंदिराबाहेरून दर्शन घेतलं कोल्हापुरातील ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात आज सकाळी महाअभिषेक आणि अन्य धार्मिक विधी संपन्न झाले श्री गणेशाची कमलासन गणेशवंदना स्वरूपात नेत्रदीपक अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती ही पूजा बाळासाहेब दादरणे केतन पायमल आकाश गुरव विश्वजीत ढेरे ध्रुवकुमार पोळ सागर शिरोडकर हर्षद उपाध्याय यांनी साकारली या मंदिराचे दरवाजेही आज बंद ठेवण्यात आले होते त्यामुळं भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं शाहूपुरी कुंभार गल्लीतील पंचमुखी गणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले इथंही गणेशाची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील पितळी गणपती मंदिरात अंगारकीनिमित्त पहाटे महाअभिषेक पूजा आणि अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या ठिकाणी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला कागल शहरातील शेजारील श्री गणेश मंदिरात पहाटे साडेपाच वाजता अभिषेक घालण्यात आला तसंच संकष्टीनिमित्त मंदिराचा गाभारा फुलांनी सजवण्यात आला होता सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटावर वरद विनायक मंदिर आहे या मंदिरात प्रत्येक संकष्टीला मोठी गर्दी असते आज अंगारकी संकष्टीनिमित्त अभिषेक करून विशेष पूजा अर्चा आरतीही करण्यात आली त्यानंतर श्रींच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागल्यानं नगरपालिका प्रशासनानं मंदिर बंद ठेवण्याची सूचना केली मात्र याबाबत पूर्वसूचना नसल्यानं गणेशाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतच होते अखेर मंदिराजवळ बॅरिकेड्स लावून पोलिसांनी भाविकांना मंदिरात जाण्यापासून रोखलं भाविकांना येण्यास मज्जाव केल्यानंतर मंदिर परिसरातील पूजा साहित्य खेळणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही दुकानं बंद केली करवीर तालुक्यातील के कळंबा इथल्या वृक्ष गणेशाची अंगारकी संकष्टीनिमित्त विधिवत पूजा अर्चा करण्यात आली आज कळंबा परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती